ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आज आपण ऐकणार आहोत की कुलदेवता, कुलदेवतेचं आपण काही नाही केल्यानंतर काय समस्या उद्भवतात ते पाहूया। तर आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेस घरात आजारी माणसं पडतात, घरामध्ये थोडंसं वातावरण चलबिचल होतं, मनात अस्थिरता निर्माण होते घरामधील कुटुंबातील माणसांना सर्व वेगवेगळ्या, त्यात म्हणजे कुटुंब प्रमुख याला थोडासा जास्त त्रास होतो, आजारपण असतं, आपण खूप दवाखाने वगैरे जातो, तिथं सर्व व्यवस्थित वाटतं, काही नसतं, निघत नाही काही नाही, आणि औषध घेतल्यानंतर तितक्यापुरतं बरं वाटतं, पण परत ते आजार चालू होतो। कुठल्या म्हणजे गोष्टीवर मन लागत नाही, म्हणजे बेचैन होतं, बेचैन म्हणजे आनंद वाटत नाही, मनातून उत्साह नसतो राहत, सारखं मन चलबिचल चलबिचल होतं, आपल्या लक्षात येत नाही, आपण इतर देवाचाही करतो बऱ्याच वेळेस तरी ते काही लक्षातच येत नाही की आपल्याला नेमकं काय होईल, आणि पैशावाली पार्टी तर एकतर कधी विश्वास नसतो त्या गोष्टीवर, अशा देवधर्मावर ते पैसा भरपूर खर्च करतात पण त्यांना समाधान लाभत नाही। मग त्यावेळेस काय करायचं, तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो, मग आपली कुलदैवता आहे, आपण कधी गेलोत का, वर्षातून एक वेळ जायला पाहिजे असतं, आपण गेलो तर नाहीत ना हे पाहायचं, त्यासाठी एक छोटासा प्रयोग करून पाहायचा, एक थोडेसे तांदूळ, असे चिमुटभर तांदूळ, एक 5 रुपये अथवा 1 रुपया काय आपल्याकडे आहे ते उपलब्ध, त्या तांदळात ठेवायचे आणि नवीन कपड्यामध्ये असं बांधायची गाठ, आणि ते गाठ असे हातामध्ये धरून असं समजा अशी धरायची, देवाऱ्यापुढे जायचं, आपल्या घरातील बसायचं, शांत डोकं, जरा थोडं मन स्थिर करायचं, इकडे तिकडे मन भटकू द्यायचं नाही, स्थिर मनानं आपली कुलदैवता आठवायची, अथवा आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये असतं, तिचा फोटो असतो, प्रतिमा असते, काही ना काही असतं, ज्याच्यात नसेल त्यानेही शांत बसून देवापुढे, आपलं देवघर असतं त्याच्यापुढे बसून शांत, पण कसं बसायचं, निस्तच उठलं की बसायचं नाही, जरा हातपाय धुवून सायंकाळच्या वेळी अथवा सकाळच्या वेळी आंघोळ वगैरे पूजा अर्चा करून शांत बसायचं 1-2 मिनटं, सगळं मन स्थिर करायचं, स्थिर मन होत नसेल तर असा श्वास श्वास 1-2-4 मिनटं घेतला की ते बरोबर मन स्थिर होतं। मन स्थिर झाल्यानंतर मनातली मनात बोलायचं, आपली कुलदैवता आठवायची, आपल्याला प्रतिमा दिसते ते, जे आपल्या घरात जी समस्या निर्माण झाली आरोग्याच्या बाबतीत असेल, इतर गोष्टीमध्येही असेल, त्याचं डोळे झाकून शांत बसून मनातली मनात बोलायचं, तुझ्या दर्शनाला येऊ, आता तुझी ओटी भरू, काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा, हातात धरलेलं ते कपडा, शांत बसा, शांत चित्ताने त्या देवतेशी बोला, फक्त ही जी आमच्यात घरामध्ये समस्या उद्भवली आहे ती दूर कर, लवकरच तुझ्या दर्शनाला येऊ, आमच्या समजा परिस्थितीनुसार तुझी पूजा अर्चा वगैरे काय जी करायचं ते करू तुझ्या नियमाप्रमाणे, फक्त ही घरामध्ये समाधान लाभू दे, जे आरोग्य आहे बिघडलं ते व्यवस्थित होऊ दे, काय जे असेल ते तुमची समस्या बोलून ते कपडा आपल्या देवघरात ठेवायचा, म्हणजे ते बांधलेलं सगळं नमस्कार करायचा, मग ह्यानं काय होतं की लागलीच तुमचं एक समजा 1-2 दिवसामध्ये तुमची जी घरामधली जी चाललेली परिस्थिती आहे त्याच्यामध्ये फरक पडायला चालू होतो, बरं वाटतं, लगेच फरक पडतो।
जर तुमचा कुलदेवतेचं काही राहिलं असेल काय असेल तर त्यामुळे लगेच हे तुम्ही जे बोललात त्या कुलदेवतेपर्यंत पोचत आणि प्रोसेस चालू होते. काय होतं बऱ्याच वेळेस कुणाच्या अंगावर काय गाठी येतात असे गाठी येणं खाजवणं बेंड किस बऱ्याचशा गोष्टी होतात. आता हे गोष्टी त्वचा रोगाच्या जरी असल्यात आपण औषध उपचार करतो परंतु ती बरं होत नाही त्यावेळेस ही गोष्ट करायची असते. अगोदर आपण आपलं आरोग्याच्या बाबतीतलं औषध उपचार डॉक्टरी इलाज वगैरे करून पाहायचे. पण जर ही गोष्टी डॉक्टरी इलाजानंही सहाय्य होत नाही कुठलं काही साध्य होत नसेल राहत नसेल त्यावेळेस हा पर्यायी व्यवस्था करायची. कारण आपल्या कुलदैवतेचं आपलं काहीतरी राहिलेले आपण दर्शनाला गेलो नाहीत. आणि जर पुढे भविष्यातही आपल्याच्या ना असं काही गोष्टी आपल्या घरामध्ये उद्भवणीत त्याकरता नियमितपणे वर्षातून एक वेळेस तरी त्या कुलदैवतेचं दर्शन तिची ओटी भरणं काय जे असेल ते करावं. आता बऱ्याच जणांना कुलदैवता माहीत नसते मग त्यावेळेस तुम्हालाही प्रश्न उद्भवेल किंवा कोणत्या देवतेला काही नाही. जर माहीत नसेल तर कुठली तुमची श्रद्धा असेल कोणत्या देवीवर श्रद्धा असेल अथवा समजा असे दैवत असतात त्याच्यावर कुठल्याही याच्यावर श्रद्धा असेल तर तुम्ही जरूर जायचं. काही अडचण नाही. तुम्हाला माहीतच नाही ना माहीत नसल्यानंतर काय करणार त्याला. पण माहीत असेल तर ज्या माहीत आहे आपल्या पारंपरिकरित्या जे घरातल्या वडीलधारी मंडळीने तुम्हाला सांगितलं की आपली कुलदैवता हे आहे आपलं कुलदैवत हे आहे तर त्याला वर्षातून एक वेळेस तरी जरूर भेट द्या. तुम्ही इतर ठिकाणी खूप खर्च करता का नाही फालतू खर्च कितीतरी होतो ना. मग आपल्या देवतेशी आपला असं संबंध असणं गरजेचं आहे. वर्षातून एक वेळेस तरी जायला काय अडचण आहे तुम्हाला. इतर ठिकाणी किती खर्च करता तुम्ही बघा. तुम्ही जाऊन या तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल समाधान वाटेल. सोपी गोष्ट आहे सोपं करत राहत जा जास्त अडचणीत पडायची गरज नाही. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ही जी घरगुती उपाय आहे तोडगा आहे फक्त आपल्या कुलदैवतेला विसरत जाऊ नका. फार महत्त्वाचं आहे. तुम्ही किती श्रीमंत झालात पैशेवाले झालात तरी ईश्वरी शक्तीपुढे काही चालत नाही तुमचं. त्यासाठी एवढं माझे दोन शब्द लक्षात ठेवा. वर्षातून एक वेळेस आपली कुलदैवत कुलदैवत देवी वगैरे कुठे असेल तर तिथे जात जा. आपलं दुखू न भुकू अगर काही समस्या येऊ न हो आपलं नियमितपणे एक वर्षातून कुठलंही आपण एक ठरवायचं हा महिना त्या महिन्यामध्ये जाऊन यायचं छान राहतं. उगाच विनाकारण दुसरीकडे आपले खर्च कुठं निकरण्याविषयी एक वर्षात आपल्या देवतेला भेटायला काय अडचण आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे करा बघा नक्की फरक वाटतो. फरक वाटतो म्हणजे व्हायलाच पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस आपल्या कुलदैवतेचं राहिल्यानंतर हा त्रास असे त्रास चालू होतात हा अनुभव आहे. बऱ्याच जणाला अनुभव आहे मला पण अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला बोलतो. कारण बऱ्याच वेळेस अशा तक्रारी येतात त्यासाठीही मला सांगायचं होतं. तर असो आज आपण आपल्या कुलदैवतेविषयी ऐकलो आपण जायला पाहिजे का नाही. तर आता याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय. जय हिंद जय भारत. सुखी रहा आणि समाधानी रहा.